सुधीर, खरं तर तुझे खूप फॅन्स आहेत, खूप फॅन्स, असंख्य फॅन्स आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर खूप फॅन्स आहेत. आणि त्या फॅन्सपैकी बऱ्याचशा लोकांना तुझी स्माईल खूप लोकांना आवडते. तुलाही ते कॉम्प्लिमेंट काहीतरी मिळाले असेल, बऱ्याचदा मिळाले असेल. खूप लोक म्हणजे हिची स्माईल खूप छान आहे, हिचं दिसते खूप छान वगैरे वगैरे. हा प्रवास असा पुढे जात असताना मी तुला एक नक्की विचारेल की तुझं सिरियल मधून पदार्पण झालं, सिरियल नंतर नाटकांमध्ये आलीस, ती कुठली नाटकं होती, ती कशी मिळाली, त्याचा प्रवास कसा झाला, त्याच्याबद्दल प्रवास कशी. माझं पहिलं कमर्शियल नाटक क्लीन बोल्ड होतं, जे मिलन चिंत्रेनी डिरेक्ट केलं होतं. ओके. आणि 11th असताना मी ते नाटक केलं होतं. माझं कॉलेज चालू असल्यामुळे मी फार मुंबईत जाऊन काही काम करू शकत नव्हते. आणि मला आणि माझ्या आई बाबांना, मला तिघांना असं वाटत होतं की काही झालं तरी ग्रॅज्युएशन तरी कम्प्लीट करायचं, तुला पुढे शिकायचं नसेल, मग तुला तुझं करिअर सुरू करायचं असेल तर आमची काहीच हरकत नाहीये, पण ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, त्याशिवाय मी तुला कुठेही जाणार नाही. ही एकच अट कधी आतापर्यंत माझ्या आई बाबांनी मला घातली होती की शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. तर तो सगळा प्रवास, शिक्षणाचा प्रवास चालू असताना क्लीन बोल्ड हे नाटक केलं, प्रसाद बरोबर हे नाटक होतं आणि त्याचे 70-80 प्रयोग झाले होते. ओके. आणि ते मुंबईत नाही घेऊ शकलो नाटक, पण पुण्यात त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, कारण ते फार्सिकल आणि कॉमेडी नाटक होतं आणि ते खूप छान झालं आमचं नाटक. आणि ते झाल्यानंतर मग तदैव लग्नम नावाची एकांकिका केली, जी प्रवीण तरडे लिहिली पण होती आणि डिरेक्ट पण केली होती. आणि बऱ्याच आम्ही स्पर्धेमध्ये ती एकांकिका घेऊन गेलो, म्हणजे सवाई म्हणा किंवा ज्या मुंबईमध्ये स्पर्धा होतात तिथे घेऊन गेलो होतो. आणि ऑलमोस्ट 3-4 ठिकाणी मला बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळले होते. म्हणजे नाटकामधूनच 3-4 ठिकाणी तू बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड सुरुवात केली आहे, सुरुवातच तिची इतकी सुंदर झाली आहे. नाटकातूनच बक्षीस मिळवायला सुरुवात केली, पहिले सिरियल केल्यानंतर नाटक केलं. अजून कुठली नाटक केली तू? नाटक म्हणजे नाटक मी रिलीज करते, अजूनही करते. ओके, त्या नाटकाकडे मी येणार आहे थोड्या वेळ, पण आपण नाटकांविषयी बोलूया. क्लीन बोल्ड झालं, क्लीन बोल्ड नंतर अजून कुठली नाटक? मी दोनच केलं. इफ आय एम नॉट मिस्टेकन यू हॅव डन घाशीराम कोतवाळ टू. हो, पण ते अगदी छोटं काम होतं. ओके. आय वॉज व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ घाशीराम कोतवाळ. मोठा फॅन मिस होत आहे तुझा. You don't remember, but I remember that. पण तिथे फार प्रयोग नाही केले मी, मला वाटतं 8-9 प्रयोग केले. पण मला खूप आनंद होतोय या गोष्टीचा की आय वॉज अ पार्ट ऑफ घाशीराम कोतवाळ कधी ना कधी, कारण ते इतकं सुंदर आणि गाजलेलं नाटक आहे, इतकी वर्ष चालत आलेलं नाटक आहे. आणि कधी ना कधी तरी आय वॉज अ पार्ट ऑफ इट हे मला खूप छान वाटायचं. ही नाटकं केलीस, त्याच्यानंतर तू आता सध्या पुन्हा नाटकामध्ये येणार आहेस का किंवा पुन्हा नाटक करतेस का? मी आता एक नाटक करीन, पण ऑफकोर्स त्याचे डिटेल्स मी आता सांगू शकणार नाही, तुमचं जरा तुम्हाला थोडं वेट करावं. ओके. पण मी लवकरच सांगेन कुठलं नाटक करते. पण येस, आय एम कमिंग बॅक टू थिएटर. आणि मला खूप दिवसांपासून, खूप महिन्यांपासून नाटक पुन्हा करायचं होतं, पण समाव डेली सूपमुळे ते जमत नव्हतं. बघ, फिल्म आता रिलीज होत होत्या त्यामुळे प्रमोशनमुळे जमत नव्हतं, पण आता फायनली जमते. सर, आय एम रिअली व्हेरी हॅपी. गुड गुड. असं म्हटलं जातं की, असं म्हणतात की नाटकातला जो कलाकार पुढे येतो किंवा नाटकातून जो बक्षीस घेतो, नाटकातून जो पुढे येतो, नाटकातून जो काम करतो, तो कलाकार स्क्रीनवर कधीच कमी पडत नाही. याच्याबद्दल तुला काय वाटतं, खरं आहे खोटं आहे, काय वाटतं तुला, काय डिफरन्स आहे या दोन्हीमध्ये? स्क्रीन आणि दोन्हीकडे तू काम केलेलं आहेस, नाटकातून काम केले, स्क्रीनवर काम केले, तुझं काय मत आहे? मला पर्सनली असं वाटतं की आपण जेव्हा स्टेजवर ऍक्ट करतो तेव्हा या सगळ्या ऑडियन्स समोर पोचण्यासाठी थोडं का असेना थोडं लाऊड असतो आपण, मग ते आवाजामुळे असू दे किंवा हातवारे असू दे किंवा काही असू दे, थोडस लाऊड असतो आपण. त्याची काळजी मला वाटतं की आपण स्क्रीनवर करताना थोडं कमी केली पाहिजे, कारण तुम्ही एकतर जेव्हा क्लोजअप लावता तेव्हा तुम्ही खूप लाऊड रिॲक्शन नाही देऊ शकत, आता ते एकदम अंगावर येतो लोकांच्या. किंवा इव्हन 70 mm स्क्रीनवर जर तुम्ही बघितलं तर सटल रिॲक्शन तुम्ही जे देता ते जास्त वर्क करतं, ते व्हेरी ओव्हर रिॲक्शन जे आपण देऊ शकतो, तो फरक तो नक्की आहे. आणि जर तुम्ही तो सांभाळला फरक तर आय थिंक दॅट विल वर्क. गुड. श्रुती, अजून एकदा मी तुझ्याकडे येणार आहे, काही खास क्वेश्चन्स तुला विचारणार आहे. आणि मी प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतोय, प्रेक्षकांकडनं जर काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच प्रेक्षकांनी ते क्वेश्चन्स तिला विचारावे. तुमच्या मनातील अनेक प्रश्न उठत असतील की श्रुतीबद्दल अनेक गोष्टी आहेत, श्रुतीला तुम्ही अनेकदा सिरियल्समध्ये पाहता, टेलिव्हिजनवर पाहता, सिनेमामध्ये पाहता, तुमच्याही मनात नक्कीच मला काहीतरी क्वेश्चन नक्की असणार,
तुमच्या क्वेश्चनकडे मी लगेचच येतोय, पण तत्पूर्वी एक अजून तुझ्या आवडते गीत आपण या ठिकाणी. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनातूच शोभून पाहे. जय जय रघुवीर समर्थ, ही दुनिया माया जान मनुजा.